हाय फ्रेंड्स, दिस इज गौरव फ्रॉम टीम इन्फिनिटी. लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईलमधला आजचा आपला टॉपिक आहे ECU आणि EMS. मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत ECU म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि EMS म्हणजेच इंजिन मॅनेजमेंट सिस्टम. सो बघूया की इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट म्हणजे नक्की काय. सो मित्रांनो, आज पहिले आपण हे समजून घेऊया की ECU आणि ECM फरक काय आहे. आपण नेहमी एक कन्फ्युजन असतं आपल्या डोक्यामध्ये की ECU की ECM, म्हणजे गाडीचा जो कंट्रोल युनिट आहे किंवा जो कंट्रोल ब्रेन आहे गाडीचा मेन ब्रेन, त्याला आपण नक्की ECU म्हणायचं की ECM म्हणायचं. तर ECU म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट हा गाडीचा मेन ब्रेन झाला. आता मग ECM म्हणजे काय? ECM म्हणजे फॉर एक्झाम्पल ECM इज अ शॉर्ट फॉर्म फॉर इंजिन कंट्रोल मॉड्यूल. आता गाडीमध्ये असे बरेच प्रकारचे सिस्टम्स आहेत किंवा मॉड्यूल्स आहेत ज्यांना कंट्रोल करणं हा ECU काम आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटमध्ये बरेच असे प्रोग्राम्स असतात, ते वेरियस सेन्सर्सला घेऊन त्याच्याशी रिलेटेड जो पण टेक्नॉलॉजी आहे किंवा जी पण सिस्टम आहे त्या सिस्टमला कंट्रोल करायसाठी एक प्रोग्राम असतो ज्याला आपण मॉड्यूल म्हणतो. तसंच कंट्रोल मॉड्यूल ब्रेकचा असतो, त्याला आपण म्हणतात की अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टमचा मॉड्यूल, राईट. त्याच्यानंतर येतो एक एअरबॅग सिस्टम्स, मग एअरबॅग सिस्टमचा कंट्रोल मॉड्यूल ज्याला आपण सेन्सिंग अँड डायग्नोस्टिक मॉड्यूल असेही म्हणतो. तर ECU जे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत ते प्रत्येक वेळी जेव्हा आपली गाडी चालत असते किंवा गाडी एका जागेवर इंजिन चालू असेल त्यावेळी वेगवेगळ्या सेन्सर्सकडनं इनपुट घेत असतात आणि त्यांच्या अंदाजानुसार किंवा त्यांच्या डेटानुसार आपले वेगवेगळे जे ॲक्च्युएटर्स आहेत गाडीमधले त्यांना ऑपरेट करत असतात. आता हे व्यवस्थित समजून घ्यायसाठी आपण काय करूया की इंजिन कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॉड्यूल या विषयावर आपण जोर देऊ. आता तुमच्यासमोर आहे ते इंजिन कंट्रोल युनिट. पूर्ण इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटमधलं आपण फक्त इंजिन कंट्रोल युनिट जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे इनपुट्स आहेत ते एवढे इनपुट्स आहेत. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला दिसेल इग्निशन स्विच, थ्रॉटल पोझिशन सेन्सर, व्हीकल स्पीड सेन्सर, मॅप सेन्सर, इंटेक एअर टेम्परेचर सेन्सर, इंजिन टेम्परेचर सेन्सर, इंजिन ऑइल प्रेशर सेन्सर, क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर, क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सर, ऑक्सिजन सेन्सर, फ्यूल प्रेशर सेन्सर आणि प्री सेन्सर. या सर्व सेन्सर्सच्या मदतीने इंजिन कंट्रोल युनिट आपला प्रोग्राम रन करतो आणि त्याचप्रमाणे इंजिनला मॅनेज करणारे जेवढे पण आउटपुट्स आहेत त्या आउटपुट्सवरती फीडबॅक्स देतो. म्हणजे आउटपुट जर आपण म्हटलं तर आउटपुट कोणाला येणार? इग्निशन सर्किटला किंवा स्पार्क प्लगला, आयडलिंग एअर कंट्रोल वॉल्वला, थ्रॉटल कंट्रोलला, इंजेक्टर्सला, ओ2 सेन्सर्सला, ऑनबोर्ड डायग्नॉस्टिकला, रिलेज आणि ॲम्प्लिफायर आहेत. म्हणजे हे जे रिलेज आहेत ते व्हेरिएबल वॉल टायमिंगचे असतील किंवा फ्यूल पॅम्पच्या फॅनचे असतील, रेडिएटरचे असतील, ऑल्टरनेटरचे असतील किंवा HVAC असतील. म्हणजेच आपलं हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशन. म्हणजे व्हेकलमध्ये असलेले जेवढे पण मॉड्यूल्स आहेत ते कुठल्याही सेन्सर्सच्या व्यतिरिक्त काहीही काम करू शकत नाही. जर सेन्सर्स एखादा फॉल्टी असेल तर तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल मॉड्यूल बरोबर प्रकारे काम करू शकत नाही. त्याला बरोबर प्रकारे काम करण्यासाठी इनपुट्स लागणार ते आहेत सेन्सर्सकडनं आलेले सिग्नल्स आणि त्याच बेसिसवरती तो आउटपुट देणार त्यांच्या ॲक्च्युएटर्सच्या मदतीला. तर आता आपण बघूया की इंजिन कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॉड्यूल जे असतं त्याला कुठचे सेन्सर्स इनपुट देतात आणि त्याप्रमाणे तो काय काय कंट्रोल करतो. तर आपण जर पहिलं बघितलं तर इकडे इग्निशन आणि इंजेक्शन टाईम याला कंट्रोल करायसाठी ECU जो असतो तो स्पीड सेन्सरकडनं, क्रॅन्कशाफ्ट पोझिशन सेन्सरकडनं आणि कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सरकडनं सिग्नल घेत असतो. आता यांच्याकडनं जो डेटा येईल त्यानुसार आपला इग्निशन आणि इंजेक्शन टायमिंग जो आहे तो कंट्रोल केला जातो ECU मदतीने. तसंच जर तुम्ही बघितलं की नॉक्स सेन्सर हा जो असतो की जर गाडीमध्ये नॉकिंग होत असेल तर ते नॉक सिस्टम कंट्रोलमध्ये रजिस्टर केलं जातं आणि गाडीवरती आपली OBD लाईट येते, ऑनबोर्ड डायग्नॉस्टिकची MIL लॅम्प, ज्याला आपण मॅनफंक्शन इंडिकेटर लॅम्प असं म्हणतो, ती लाईट ग्लो करायचं काम हा नॉक सेन्सर करतो. म्हणजेच ड्रायव्हरला कळतं किंवा गाडीच्या मालकाला कळतं की या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर त्यांनी ती गाडी चेक करावी. आता जर तुम्ही इकडे बघितलं तर दुसरा सेन्सर आहे ऑक्सिजन सेन्सर. ऑक्सिजन सेन्सर आहे हा आपल्या कॅटलेटिक कन्व्हर्टरमध्ये लागलेला असतो, कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या इनपुटवर आणि कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या आउटपुटवर. जो कॅटलेटिक कन्व्हर्टरच्या इनपुटवर म्हणजेच इंजिनचा आउटपुट, इंजिनचा एक्झॉस्ट जो आहे, एक्झॉस्ट सिलेंडर, एक्झॉस्ट पाईप त्यामध्ये लागलेला असतो. आता हा जो ओटो सेन्सर आहे तो सेन्स करतो की इंजिनच्या एक्झॉस्टमध्ये, एक्झॉस्ट वॉलमधून जेव्हा जळलेले गॅसेस बाहेर निघतात तेव्हा त्याच्यामध्ये
अमाउंट ऑफ ऑक्सिजन किती शिल्लक आहे त्यावरून आपलं ECM डिसाईड करतो की आता आपल्याला फ्युल इंजेक्शन आहे हे वाढवायचं आहे की कमी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ऑक्सिजन सेन्सरनी जर जास्त ऑक्सिजनची मात्रा दाखवली याचा अर्थ की फ्युल इंजेक्शनसाठी आपल्याला फ्युल डिलिव्हरी वाढवावी लागेल. ते जर ऑक्सिजन सेन्सरनी ऑक्सिजनची मात्रा जर कमी दाखवली याचा अर्थ की जास्त फ्युल आपण डिलिव्हर करत आहोत आणि फ्युल इंजेक्शनला आता कमी फ्युल द्यायची गरज आहे. त्याचप्रकारे फ्युल इंजेक्शन मॅप सेन्सर दॅट इज मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर यावरही अवलंबून असतो. मॅप सेन्सर म्हणजेच मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर हा आपल्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये इंटेक एअरचा प्रेशर असतो त्याचं मेजरमेंट करतो. या प्रेशरनुसारच आपण डिसाईड करतो की किती अमाऊंट ऑफ फ्युल आता या टायमाला जळू शकतं आणि तेवढंच फ्युल आपण फ्युल इंजेक्टरद्वारे सिलेंडरमध्ये इंजेक्ट करतो. नंतर जो आहे तो आहे टर्बोचा बूस्ट प्रेशर सेन्सर. म्हणजे बूस्ट प्रेशर सेन्सर जो टर्बो चार्जर जो असतो तुमच्या गाडीचा एक्झॉस्टवर चालणारा टर्बो चार्जर तो किती प्रेशर जनरेट करतो आहे. जर ते प्रेशर जास्त असेल तर टर्बोला आपण कंट्रोल करतो. टर्बो चार्जर जो आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक वेस्टगेट टर्बो चार्जर आणि व्हेरिएबल जॉमेट्री टर्बो चार्जर. ह्या प्रकारे आपण टर्बो चार्जरला कंट्रोल करतो. नंतर जर तुम्ही बघितला तर एक सिस्टम आपल्या गाडीमध्ये हल्ली असते ती आहे एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन कंट्रोल. नॉक्सचं फॉर्मेशन कमी करायसाठी आपण एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सेन्स वर्क करतो आणि तो जो कंट्रोल आहे तो एक्झॉस्ट गॅसच्या प्रेशर सेन्सरवरती आणि इंटेक एअरच्या टेम्परेचरच्या सेन्सरवरती आपण असतो. म्हणजे इंटेकच्या एअरचं टेम्परेचर किती आहे आणि ते जर टेम्परेचर जास्त असेल तर नॉक्स फॉर्मेशन होण्याचे चान्सेस असतात. कारण नायट्रोजन जरी आपला इनर्ट गॅस असला तरी एका पर्टिक्युलर 1300 degrees 1260 degrees टेम्परेचरवरती तो ऑक्सिजनवरती कंबाईन होऊन ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन क्रिएट करतो आणि तो एक हार्मफुल गॅस म्हणून ठरू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन करून टेम्परेचर कमी कंट्रोलमध्ये ठेवून नॉक्सचं फॉर्मेशन अवॉइड करायचं असतं. नंतर जो आहे तो इंजिन टेम्परेचर सेन्सर. आता इंजिनचं टेम्परेचर कंट्रोल करायसाठी बेसिकली आपल्याला लागणार आहेत ते कूलिंग फॅन्स. म्हणजे आपला जो रेडिएटर आहे इंजिनचं कूलंट जर तापलं तर इंजिनच्या कूलंटकडनं जे टेम्परेचर मिळणार ते टेम्परेचर सेन्सर आपल्याला ECMला इन्फॉर्मेशन देणार की आता इंजिन जे आहे ते भरपूर प्रमाणात गरम झालं आहे आणि रेडिएटरचा जो फॅन आहे तो आता फिरवायची गरज आहे. त्याचप्रमाणे आता रेडिएटर फॅन फिरेल आणि कूलिंग आहे ते फास्ट होऊन आपलं इंजिनचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये राहील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला कळलं असेल की ECU आणि EMS मध्ये काय फरक आहे आणि ECU आणि ECM चा डिफरन्स काय आहे. आता RTO AMVI एक्झामच्या हिशोबात जर मुलांनी अभ्यास करायचं ठरवलं तर यामध्ये क्वेश्चन्स असे पडू शकतात की कुठचा सेन्सर्स नक्की काय कंट्रोल करायसाठी हेल्प करतो किंवा कुठचा ॲक्च्युएटर कुठच्या सेन्सर्सच्या इनपुटमुळे ॲक्च्युएट किंवा डिॲक्टिवेट होतो हे आपल्याला अभ्यास करू शकतो. किंवा एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन्स आहे तर त्यासाठी कुठचा सेन्सर्स वापरले जातात किंवा ते कंट्रोल करायसाठी कुठचे ॲक्च्युएटर्सला हेल्प घेतली जाते हे सगळं आपण त्याच्यामध्ये अभ्यास करू शकतो. काही क्वेश्चन्स असेही पडू शकतात की तुम्हाला विचारलं जातील की इंजिन कंट्रोलसाठी लागणारे सेन्सर्स कुठचे आणि त्यामध्येच एखादा एअरबॅग कंट्रोल मॉड्यूलचा किंवा EGR कंट्रोल सिस्टमचा सेन्सर टाकला जाऊ शकतो आणि मग त्याच्यातून तुम्हाला ओळखावा लागेल की हा सेन्सर एखाद्या पर्टिक्युलर सिस्टमसाठी वापरला जात नाही. अशा प्रकारे तुम्हाला इंजिन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट किंवा